मित्रांनो नमस्कार, मी चव्हाण बी जी, एच एम कॉलेज कराड. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी या विषयाचं आपलं पहिलं जे चॅप्टर आहे ते पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंडस्ट्रियल अँड कमर्शियल वायरिंग. यापूर्वी आपण पेपर 3 आणि पेपर 2 जे काही दोन चॅप्टर्स पाहिले त्या चॅप्टर्स नंतर आपण पेपर 1 इंडस्ट्रियल आणि कमर्शियल वायरिंग हे प्रकरण आपण घेणार आहोत. या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ह्या इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये आणि कमर्शियल वायरिंगमध्ये जो काय फरक असतो, म्हणजे कमर्शियल वायरिंगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याचा आपण काय करावा लागतो, विचार करावा लागतो. त्याचबरोबर इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये जे आपल्याला वायरिंग करत असताना महत्त्वाच्या गोष्टीवरती विचार करावा लागतो आणि शिवाय त्यामध्ये वायरिंगसाठी वापरले जे मटेरियल्स असतात, मग ते मशीन वायरिंग असेल तर मशीनसाठी आपल्याला वेगवेगळ्या साईजच्या केबल्स वापराव्या लागतील किंवा आर्मर केबल्स वापराव्या लागतील किंवा रेग्युलर आपल्या ज्या वायर्स आहेत त्या वायर्स वापराव्या लागतील. म्हणजे हे सगळं वायरिंग करत असताना पण यापूर्वी रेसिडेन्शियल वायरिंग याचा अर्थ घरगुती वायरिंग, घरामध्ये जे आपण वायरिंग करतो त्या घरामध्ये केलेल्या वायरिंगमध्ये आपल्याला काय करावं लागतं, वेगळ्या प्रकारच्या सर्किट्स वापराव्या लागतात. वेगळ्या इन द सेन्स याचा अर्थ असा आहे की घरामध्ये जे वायरिंग असेल ते आपलं सिंगल फेज वायरिंग आहे. या सिंगल फेज वायरिंगमध्ये आपण पाहिलेलं आहे की सिंगल फेज वायरिंग करत असताना यामध्ये 2 महत्त्वाची असतात. त्यातली पहिली वायर आहे त्याला आपण फेज वायर असं म्हणतो, ही फेज वायर, आणि दुसरी वायर आहे त्याला आपण न्यूट्रल वायर असं म्हणतो. न्यूट्रल वायर म्हणजे फेज आणि न्यूट्रल अशा 2 येतात, आणि तिसरी जी वायर येते यामध्ये ज्याला आपण अर्थिंग वायर किंवा अर्थ वायर. अर्थिंग म्हणजे काय हे पण आपल्याला पाहावं लागेल. अर्थिंग करणं गरजेचं आहे का? अर्थिंगचे ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत ते आपण मागील येतेमध्येच पाहिलेल्या होत्या की जसे ज्यामध्ये प्लेट अर्थिंग, त्यानंतर पाईप अर्थिंग, त्यानंतर वायर अर्थिंग, असे जे अर्थिंगचे वेगवेगळे आपण काही प्रकार पाहिलेले होते. या प्रकारामध्ये अर्थिंग कसं केलं जातं, अर्थिंगसाठी वापरणारं मटेरियल कोणतं आहे आणि प्रत्यक्षात अर्थिंगची जोडणी कशी करावी, आणि अर्थिंग केल्यामुळं इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये काय होतात नेहमी, म्हणजे महत्त्वाचं काय बदल होतो आणि त्यासोबतच अर्थिंगचा फायदा काय होतो. अर्थिंग आपण यासाठी करतो की फेज वायर आणि न्यूट्रल वायर आपण काय करतो एखाद्या घरगुती उपकरणाला देतो. अशा उपकरणाला फेज आणि न्यूट्रलचा पुरवठा केल्यानंतर, म्हणजे सप्लायचा पुरवठा केल्यानंतर हे उपकरण कार्य करायला सुरुवात करते. ह्या उपकरणाचं कार्य करत असताना उपकरणामध्ये वापरलेली जी काही वेगवेगळी सुटे भाग आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं आपल्याला तर त्यामध्ये वाइंडिंग असते, त्यामध्ये स्टेटर वाइंडिंग असेल, रोटर वाइंडिंग असेल, किंवा त्यामध्ये हीटिंग एलिमेंट असेल, किंवा त्यामध्ये आणखीन आपल्याला सांगायचं असेल तर त्यामध्ये कार्बन ब्रशेस असतील, कम्युटेटर्स असतील, म्हणजे आपली जी उपकरण आहे त्या उपकरणामध्ये कोणत्या प्रकारची मोटर वापरलेली आहे आणि त्यामध्ये काय काय पार्ट आहेत हे आपण बघितल्यानंतर असं लक्षात येईल की ते उपकरण कार्य करत असताना या उपकरणाच्या विविध भागातून काय वाहतो, विद्युत प्रवाह वाहतो. हा जो विद्युत प्रवाह आहे हा विद्युत प्रवाह फेजकडून न्यूट्रलकडे वाहतो. फेजपासून करंट वाहतो, उपकरणामध्ये जातो, उपकरणामध्ये न्यूट्रल वायरमधून पुन्हा तो माघार येतो. अशा पद्धतीनं हे आपल्या घरगुती वायरिंगमधील सर्किट पूर्ण होतं. हे सर्किट पूर्ण होत असताना एक गोष्ट नेहमी आपल्याला लक्षात ठेवायला हवी की हे जाणारा जो प्रवाह आहे हा सगळाचा सगळा न्यूट्रलमार्फत जर परत येत असेल, उदाहरणार्थ सांगायचं असेल तर 2 प्रवाह जर फेजमधून वाहत असेल आणि न्यूट्रलमधून सुद्धा तुम्हाला परत पाठीमागं 2 एवढा प्रवाह प्राप्त होत असेल तर याचा अर्थ की या उपकरणामध्ये लिकेज प्रवाह नाही, म्हणजे गळती प्रवाह नाही. हा गळती प्रवाह जर वाहू लागला तर इथून 3 प्रवाह वाहतो आणि मात्र आपल्याला 2 परत मिळतो. म्हणजे 1 प्रवाह आहे हा 1 प्रवाह काय होतो, लिकेज होतो. हे जे लिकेज आहे त्याला आपण गळती प्रवाह असं म्हणतो. हा जो लिकेज प्रवाह आहे हा लिकेज प्रवाह काय करतो, ऑपरेटरला हानिकारक असतो. म्हणजे हे उपकरण जर हाताळणारा कोण व्यक्ती असेल, उदाहरणार्थ जर इथे सांगायचं असेल आपल्याला तर इंडक्शन कुकर आहे,
इंडक्शन कुकर आहे, इंडक्शन शेगडी आहे, या इंडक्शन शेगडीमध्ये लिकेज झाले. आता लिकेज झाल्यानंतर इंडक्शन शेगडीवर ठेवलेले जे भांडं आहे किंवा त्याला जर आपण चालवून करताना स्पर्श केला गेला तर हा जो लिकेज करंट आहे, हा लिकेज करंट आपल्या शरीरामार्फत सर्किट पूर्ण करून तो काय करतो, व्हायला सुरुवात करतो. आणि असा लिकेज करंट 30 mA जास्त, 30 mA जर जास्त झाला तर त्यापासून मिळणारा जो काही शॉक आहे, धक्का आहे, त्यापासून बसणारा जो शॉक आहे हा मानवी जीवनास घातक असतो, म्हणजे प्राण जाण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारची मानवी जीवितहत्ती होऊ नये, जीवन जीवित हानी होऊ नये आणि त्यापासून संरक्षण मिळावं यासाठी आपण हा जो लिकेज करंट आहे, हा लिकेज करंट काय करतो, अर्थ करतो. आणि अर्थ करण्यासाठी आपण काय वापरतो, अर्थिंग वापरतो. म्हणजे कोणत्याही मोठ्या उपकरणांना, म्हणजे जे जास्त KWC किंवा वॅटचे जे जास्त वॅटचे काय आहेत, उपकरणं आहेत, जसे आपण इलेक्ट्रिक आयर्न पाहिलं, म्हणजे इस्त्री पाहिली, त्याचबरोबर आपण शेगडी पाहिली, शेगडी किंवा त्यासोबतच आपण मिक्सर पाहिला, मिक्सर त्यासोबतच आपण हीटर पाहिला, पाणी तापवण्याचा हीटर, हे जे काही अप्लायन्सेस आहेत, ही जी काही उपकरणं आहेत, ही उपकरणं काय आहेत, हायर वॅटेजचे, म्हणजे यांचा लोड आहे हा जास्त असतो, यावरून वाहणारा प्रवाहही जास्त असतो. मात्र त्याऐवजी जर आपण असं पाहिलं की आपल्या घरामध्ये असणारी ट्यूबलाईट आहे, ट्यूबलाईट आहे किंवा सिलिंग फॅन आहे, सिलिंग फॅन आहे, त्यासोबतच बल्ब आहेत, बल्ब आहेत किंवा इलेक्ट्रिक बेल आहे, ही जी उपकरणं आहेत, ही उपकरणं लाईट लोडचे आहेत. लाईट याचा अर्थ प्रकाश नव्हे, कमी, LIGHT लाईट, याचा अर्थ इथं काय घेणार आहे आपण, वॅटेजनं कमी असणारी, पॉवरनं कमी असणारी लाईट, लाईट याचा अर्थ हलकी किंवा कमी असणारी. अशी जी लाईट उपकरणं आहेत, ह्या लाईट उपकरणातून मुळातच करंट खूप कमी वाहतो, म्हणजे 200 mA ते 500 mA हे जास्तीत जास्त प्रवाह वाहणारा एवढा प्रवाह. आणि त्यामुळं असे जे ट्यूबलाईट्स आहेत, असे जे बल्ब्स आहेत, असे सिलिंग फॅन आहेत, असे टेबल फॅन आहेत, यांना आपल्याला अर्थिंग करावं लागत नाही किंवा अर्थिंग नाही केलं तरी चालते. यामधून येणारा लिकेज करंट हा फारसा जास्त असू शकत नाही किंवा असत नाही आणि म्हणून अशापासून आपल्याला फारसं काय होत नाही, नुकसान होत नाही. परंतु हे जो इलेक्ट्रिक आयर्न आहे, ही जी इलेक्ट्रिक आयर्न आहे, 1000 वॅटची असते. ॲटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न आहे ही 1000 वॅटची आयर्न असते. 1000 वॅट याचा अर्थ काय, 1000 वॅट याचा अर्थ जर आपण असं पाहिलं बघा, तर हे वॅट इज इक्वल टू, आपण सूत्र पाहिलेलं आहे, वॅट इज इक्वल टू V×I, म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. हे व्होल्टेज इंटू करंटमध्ये आपण जर व्होल्टेज 250 घेतलं, उरलेले करंट किती आपल्याला माहीत नाही, आणि वॅटेज मात्र 1000 आहे, तर काय होईल, हे 1000 भागिले हे 250 या बाजूला येईल आणि तुम्हाला काय मिळेल, डायरेक्ट करंट मिळेल. 250 जर आपण भागिले तर हे 2 0 गेले आणि 25 4 100, मग काय झाला, करंट जो आला हा करंट 4 A आला. इथं जो करंट आहे बल्बमध्ये वाहणारा का बेलमध्ये वाहणारा, हा 200 mA ते 500 mA पर्यंत असतो. LED ट्यूब्समध्ये वाहणारा जो करंट आहे, प्रवाह आहे, हा 350 mA असतो, 350 mA असतो. म्हणजे हा प्रवाह 4 A आणि 350 mA यामध्ये खूप मोठी तफावत आहे, कारण 1000 mA म्हणजे 1 A. म्हणजे 350 आहे त्याचा अर्थ 750 mA ॲड केले की हा 1 A होईल, असं इथं 4 A करंट वाहतो आहे, म्हणजे जवळजवळ आपला 4 ते 5 पट करंट काय होतो आहे, या उपकरणामधून वाहतो. अशावेळी जर लिकेज करंट झाला तर आपल्याला काय होतो, शॉक लागतो किंवा ऑपरेटरला नुकसान होतो. आणि म्हणून आपण रेफ्रिजरेटर असेल, इलेक्ट्रिक आयर्न असेल, मिक्सर असेल किंवा इमर्शन वॉटर हीटर असेल किंवा गिझर असेल, तर अशा सगळ्या उपकरणांना आपण अर्थिंग करणं अत्यंत गरजेचं असतं किंवा महत्त्वाचं असतं. आणि वायरिंग करताना आपल्याला हे अर्थिंग करावं लागतं. म्हणून सिंगल फेजमध्ये, म्हणजे आपण जे घरगुती वापरासाठी वायरिंग करतो त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, तर त्यामध्ये आपण हे सिंगल फेज वापरतो. आता कमर्शियल वायरिंग, कमर्शियल वायरिंग म्हणजे काय, की जे जे आपले मोठमोठे शॉप्स आहेत, शोरूम्स आहेत, बघा मी काय सांगितले, जे शॉप्स आहेत, शोरूम्स आहेत, अशा ठिकाणी आपल्याला जे काय आपण मांडणी केलेली असते, मांडणी उपकरणांची किंवा साहित्याची मांडणी केली असते, ही
माहिती साहित्याची मांडणी आहे ती मांडणी अधिक आकर्षक दिसावी किंवा ती हायलाईट व्हावी यासाठी आपण त्यामध्ये काय केलेलं असते लाईटिंगचा प्रयोग केलेला असतो. हा लाईटचा प्रयोग करत असताना आपण एखादं उपकरण वेगळ्या पद्धतीने हायलाईट्स करत असते त्यावरती आपण स्पॉट लाईट लावतो. स्पॉट लाईट येता असं तो पहिला असेल की एकाच ठिकाणी अशी लाईट पडते वरूनची काही लाईट असेल ते एकाच स्पॉट ठिकाणी पडते. आपण बऱ्याच वेळा मोठमोठ्या मोटरसायकलचे जे शोरूम्स पाहिले तर त्यामध्ये मोटरसायकलवरती काय केलं असतं एक स्पॉट टाकलं असतं किंवा मोठमोठे स्टेजचे जे कार्यक्रम असतात त्यावेळीसुद्धा जो मेन आर्टिस्ट असतो म्हणजे मेन कलाकार असतो तर त्याच्या अंगावरती एक स्पॉट लाईट पाडलेली असते. तर अशी ही स्पॉट लाईट आहे ही स्पॉट लाईट आपल्याला वापरावी लागते. इनडायरेक्ट लाईटिंग वापरावं लागतं का हाय ल्युमिनस. ल्युमिनस म्हणजे काय प्रकाश मोजण्याचं एकच प्रकाश आपण ल्युमेनमध्ये मोजतो. ल्युमेन हे ल्युमेनमध्ये प्रकाश मोजतो आणि ही जी प्रकाशाची तीव्रता आहे ही किती ल्युमेन आहे प्रकाशाची तीव्रता किती ल्युमेन आहे याच्यावरून तो पदार्थ काय शोरूममध्ये ठेवलेली जी वस्तू आहे ती कशी आकर्षक दिसेल याकडे लक्ष वेधलं जातं. आणि मग कमर्शियल लाईटिंगमध्ये छोट्याशा हॉलमध्ये आपल्याला काय करावं लागतं खूप अशा लाईट्स द्याव्या लागतात वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स द्याव्या लागतात. आणि अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत त्या वेगवेगळ्या लाईट्सची योजना करत असताना आपल्याला त्या पद्धतीनं वायरिंग करावं लागतं. म्हणजे हे वायरिंग करत असताना रेसिडियल घरगुती वायरिंगपेक्षा हे थोडंसं वेगळं असतं कारण वायरिंगमध्ये आपल्याला अनेक सर्किट्स काढावे लागतात. सर्किट्स याचा अर्थ असा की एका कंट्रोल बोर्डवरून ह्या बोर्डवरून आपण किती उपकरणं किंवा किती लोड काय करतो कंट्रोल करतो. समजा मी एक ट्यूबलाईट केली एक फॅन केला त्यासोबत मी एक बल्ब केला त्यासोबत मी एक टेलिव्हिजन सेट केला त्यासोबत मी एखादा मिक्सरचा पॉइंट केला तर हे तर काय झालं एक दोन तीन चार पाच हे पाच लोडचं हे सर्किट झालं. आता हे सर्किट डिझाईन करत असताना किंवा वायरिंग करत असताना इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स म्हणजे एक काय एक संस्था आहे आणि त्याने ह्या वायरिंगचे नियम काय नियमावली तयार केलेली हे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत एका बोर्डवरून 10 सर्किट्सपेक्षा जास्त सर्किट्स काढू नयेत असा त्यांचा नियम आहे. 10 सर्किट्स कुठले 10 सर्किट्स तर ते सर्किट्स लाईट लोडचे असावेत. म्हणजे फॅनचा असला चालेल टेबल फॅनचा असला चालेल मोबाईल चार्जरचा असला चालेल टेलिव्हिजन सेटचा असेल चालेल असे जे लाईट लोड आहेत हे लाईट लोडचे 10 पेक्षा जास्त काय करू नये लोड एकाच बोर्डवरून कंट्रोल करू नये. आता हा जो नियम आहे हा नियम आपण कमर्शियल लाईटमध्ये पाळत नाही कारण कमर्शियल लाईटमध्ये जिथं कॅश काउंटर आहे जिथं कॅशियर बसतो किंवा त्या दुकानाचा किंवा त्या शॉपचा मालक बसतो जिथं कॅश व्यवहार केले जातात तिथंच हे सगळं कंट्रोल स्विचबोर्ड असतात. तर मी हॉटेल्समध्ये पाहिलं असेल तर काउंटरला असा भरामोठा एक बोर्ड असतो आणि भरामोठ्या बोर्डवरती जवळजवळ 20, 22, 25, 30 असे स्विचेस लावले असतात. म्हणजे काउंटरवरून कोणता बल्ब चालू करायचा कोणता फॅन चालू करायचा काय चालू बंद करायचं इलेक्ट्रिकल अप्लायन्स ते तिथूनच कंट्रोल केलं जातं. आणि मग इथं हा आई रूम वापरला जातो. म्हणजे वायरिंग करत असताना आई रूमचा वापर का करावा तर 10 सर्किट्स जर आपण तयार केले तर हे जे 10 सर्किट्स आहेत ते 10 सर्किट्समधून वाहणारा प्रवाह आणि त्यासाठी आवश्यक असणारे संरक्षण साधनं अशा पद्धतीचं ते कॉम्बिनेशन आहे. 10 पेक्षा जास्त लोड जर आपण दिला तर त्याचा परिणाम असा होईल की त्यामध्ये वापरलेलं जे काही संरक्षण साधन आहे ते संरक्षण साधन त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेनं काम करणार नाही किंवा कदाचित ते संरक्षण देऊ शकणार नाही आणि अशा वेळी मग इलेक्ट्रिकल काय होतात अपघात होतात किंवा मग आपण पेपरमध्ये वाचतो की अमक्या बाजारपेठेमध्ये अमकाअमक कापडाचं दुकान शॉर्ट सर्किटने जाणार. मग अशा कोणत्याही पद्धतीचा इलेक्ट्रिकल अपघात होऊ नये यासाठी आपल्याला कमर्शियल वायरिंग वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. त्याचे काही सर्किट्स तयार करावे लागतात त्यांना प्रोटेक्शन्स द्यावे लागतात आणि असे दिलेले प्रोटेक्शन्स काय आहेत इफिशियंट आहेत का हे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं ह्या आई रूलप्रमाणे चेक करावं लागतं. आणि मग आपण काय करतो असं वायरिंग आपलं काय होतं तर कोणत्या प्रकारचा दोष निर्माण न होता दीर्घकाळाचा. त्यानंतर जे इंडस्ट्रीयल वायरिंग आहे इंडस्ट्रीयल वायरिंगमध्ये आपण पाहिलेलं आहे की यामध्ये लाईटिंग लोड याचा अर्थ काम करत असताना आवश्यक असणारा प्रकाश आणि खेळती हवा ही देण्यासाठीच आपण वायरिंग करतो किंवा विद्युत उपकरणं वापरतो त्याचं वायरिंग त्याला आपण लाईटिंग वायरिंग असं म्हणतो. मात्र त्यासोबतच इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या मशिनरी असतात मशीन्स त्याच्या मशीन्स असतात ह्या मशीन्स
आपल्या ह्या लाइटिंग प्रमाणे सिंगल फेज वरती कार्य करत नाही, मग अशा मशीन्सना थ्री फेज सप्लाय लागतो। हा जो थ्री फेज सप्लाय आहे, हा थ्री फेज सप्लायचा पुरवठा करत असताना आपण काय करतो, आपल्याकडे ज्या उपलब्ध असणाऱ्या ज्या वायर्स आहेत ज्या आपण घरगुती वापरासाठी वापरतो त्या कमी रेटिंगची असतात, म्हणजे कमी प्रवाह वहन क्षमता असणाऱ्या प्रवाह वाहण्याची क्षमता कमी असणाऱ्या वायर्स आपण काय करतो घरगुतीसाठी वापरतो। थोड्याशा मोठ्या आपण कमर्शियल वायरिंगसाठी वापरतो, पण इंडस्ट्रीमध्ये मात्र आपल्याला अशा वायर्स वापरता येत नाहीत। अशा वायरचा उपयोग फक्त लाईट लोडला लाईटिंग लोडला केला जातो, आणि म्हणून आपल्याला मशीनसाठी वायरिंग करत असताना हे थ्री फेज सप्लायचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं, म्हणजे ह्याचं वितरण करावं लागतं, आणि हे वितरण करत असताना आपल्याला सिंगल वायर वापरून चालत नाही। तुम्ही यासाठी जे येतात त्याला आपण केबल असतो, केबल ह्याच्या केबल्स आहेत, ह्या केबल्स काय असतात, वेगवेगळ्या केबल्स असतात, आणि केबलमध्ये असणाऱ्या ज्या वायर्स असतात, म्हणजे एखादी केबल जर आपण घेतली आणि त्यामध्ये जर अशा दोनच वायर्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ती वायरची संख्या आहे त्याला कोर असं म्हटलं जातं। म्हणजे एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी आपण एखादं काय करतो, कॉईल गुंडळतो, ज्यावरती कॉईल गुंडळतो त्यालाही आपण कोर असं म्हणतो, आणि जे चुंबक तयार करतो म्हणून त्याला आपण मॅग्नेटिक कोर असं म्हणतो। ट्रान्सफॉर्मर पाहत असताना आपण ट्रान्सफॉर्मरची कोर पाहिली होती की जी सिलिकॉन स्टीमपासून तयार केली गेली होती, त्यासोबतच ती काय होती, लॅमिनेटेड होती। म्हणजे अशी ही जी काही कोर आहे ही कोर इथं केबलमध्ये मात्र आपण केबलची संख्या किती आहे, म्हणजे या केबलमध्ये वायरची संख्या किती आहे याच्यावरून आपण त्या केबलला काय करतो, नाव देतो। उदाहरण सांगायचं असेल तर एका केबलमध्ये जर दोन वायर असेल तर त्याला टू कोर केबल असं म्हटलं, टू कोर केबल। त्याच्या पुढं असेल तर थ्री कोर केबल, त्याच्या पुढं असेल तर फोर कोर केबल। आता आपल्या ह्या थ्री फेज सप्लाय सिस्टीममध्ये आपण काय करतो तर दोन पद्धतीचा वापर करतो, एक थ्री वायर सिस्टीम। ह्या थ्री वायर सिस्टीममध्ये आपले जे काय तीन फेज आहेत, आर वाय आणि बी, ह्याच्या तीन फेज आहेत, ह्या तीन फेज ह्या तीन वायरच्या साहाय्याने घेऊन नेले जातात आणि त्यांची कनेक्शन्स तशीच केली जातात। उदाहरणार्थ सांगायचं असेल तर ट्रान्सफॉर्मरचं किंवा मोटारचं डेल्टा कनेक्शन करायचं असेल आपल्याला, तर डेल्टा कनेक्शनमध्ये न्यूट्रल असत नाही, मग आपण काय करतो डेल्टा कनेक्शनमध्ये, तर डेल्टा कनेक्शनमध्ये हे ज्या तीन वायंडिंग्ज आहेत ह्या तीन वायंडिंग जोडत असताना दोन वायंडिंगची एक टोकं एकत्र करतो, दोन वायंडिंगची टोकं एकत्र करतो आणि याला आपण डेल्टा कनेक्शन असं म्हणतो। म्हणजे एक सप्लाय आहे ती आपण या दोन कॉम्बिनेशनमध्ये या जंक्शनला देणार, दुसरी सप्लाय वाय आहे ती इथं देणार आणि बी सप्लाय आहे ती इथे देणार। म्हणजे या प्रकारच्या थ्री फेज लोडला आपल्याला न्यूट्रल वायरची गरज असत नाही। मग अशा मोटारीचं वायरिंग करत असताना आपणास काय करावं लागेल, तर इथं थ्री कोर केबल वापरावी लागेल। ज्या ठिकाणी नुसती फेज आणि न्यूट्रल द्यायची असेल, म्हणजे अशा पण काही मशीन्स आहेत की ज्या सिंगल फेजवर पण चालतात, तिथे आपल्याला टू कोर सप्लाय केबल द्यावी लागेल। म्हणजे टू कोर केबल आहे ही, टू कोर केबल आणि थ्री कोर केबल अशा काय असतात केबल्स असतात। मग ही फोर कोर केबल जी आहे ही आपण कुठं वापरतो, तर अनेक ठिकाणी आपल्याला काही लोड्स असतात, हे लोड्स आपल्याला काय केलेले असतात, स्टारमध्ये दिलेले असतात, स्टार कनेक्शनला दिलेले असतात। तर स्टार कनेक्शन जर पाहिलं असेल कसं आहे ते, स्टार कनेक्शनमध्ये वायंडिंगची एका बाजूची सगळी टोके शॉर्ट केलेली असतात। म्हणजे हे जर थ्री फेज मोटारीचं वायंडिंग असेल तर या वायंडिंगमध्ये जर स्टार कनेक्शन केलं असेल तर हे सगळीच्या सगळी टोकं वायंडिंगची एका बाजूची आपण काय करतो, एका वायरने शॉर्ट, एका वायरने शॉर्ट केल्यानंतर मग उरलेल्या तीन टोकांना आपण काय करतो, सप्लायचा पुरवठा करतो। आता इथं सप्लाय पुरवठा करत असताना इथं आपण आर वाय बी, पण जी टोकं आपण शॉर्ट केलेली आहे हे न्यूट्रल तयार होतं, म्हणजे इथं ही न्यूट्रल तयार होतं। म्हणजे जर तुम्ही या बे फेजला गेला आणि इथं जर काय केला, सांगा सप्लाय चेक केली तर या ठिकाणी तुम्हाला 230 व्होल्ट सप्लाय प्राप्त होते, पण तुम्ही इथं इथं जर सप्लाय चेक करायला गेला तर इथं आपल्याला 440 व्होल्ट सप्लाय प्राप्त होते। म्हणजे याचा अर्थ असा झाला की दोन फेजमधील जे सप्लाय व्होल्टेज आहे हे 440 व्होल्ट असतं, आणि फेज आणि न्यूट्रलमध्ये म्हणजे या तीन फेजपैकी कुठली फेज घेतली आपण आणि न्यूट्रल घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला सप्लाय किती असते, 230 व्होल्ट असते। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सिंगल फेज सप्लायचा पुरवठा करायचा आहे अशा ठिकाणी आपण काय करतो, एक न्यूट्रल आणि एक फेज देतो, आणि अशा वेळी तीन फेजसाठी काय केलं जातं, आपल्याला तीन वायर्स लागतात, म्हणजे ह्या तीन वायर फेजच्या आणि एक वायर न्यूट्रलची, अशी ही फोर कोर केबल किंवा वायर्स आपण वापरतो।
ते फोर कोर केबल आहे, या फोर केबल फोर कोर केबल मध्ये चौथी जी वायर आहे ही चौथी वायर कशाची वापरली जाते, न्यूट्रलची वापरली जाते। पुन्हा प्रश्न असा येतो की मग या केबल मध्ये काय प्रकार आहेत का, तर या केबल मध्ये विशेषतः करून आपण अनेक प्रकार आहेत, त्यातले एक दोनच प्रकार पाहूया। त्याचा पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो पी वी सी केबल। पी वी सी केबल म्हणजे ज्या वायर्सवरती पी वी सीचं कोटिंग केलेलं आहे, इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून आपण पी वी सी वापरलेलं आहे, त्याला आपण पी वी सी केबल असं म्हणतो। या केबलमध्ये कोणा दोन प्रकार पडतात की एक केबल आहे, ती एक केबल कशी असते तर त्या केबलवरती कोणत्याही प्रकारचं वेगळं आवरण असत नाही, म्हणजे या केबलमध्ये काय असेल त्या तीन फेजच्या तीन वायर्स असतील आणि त्या वायरवरती एक पी वी सीचं कोटिंग असेल, त्याच्यावरती आणखीन एक कोटिंग पी वी सीचं असेल, एवढंच असेल। आणि अशा केबल जे असतात ते अशा केबल्स काय असतात, त्या केबलला आपण फ्लेक्झिबल केबल असतो, फ्लेक्झिबल केबल। हे ज्या फ्लेक्झिबल केबल आहेत, ह्या फ्लेक्झिबल केबलचं वायरिंग आपण पाईपमधून किंवा ह्या केसिंग केपिंग पट्टीच्या मधून आपण ते करू शकतो, कारण त्या फ्लेक्झिबल आहेत, त्या लवचिक असतात। फ्लेक्झिबल या शब्दाचा अर्थ लवचिक असतात। परंतु दुसरा जो प्रकार आहे की ज्याला आपण काय म्हणतो केबल्स आहेत, ज्याच्यावरती काय असते एक तारेचं त्याच्यावरती एक संरक्षण कवर दिलेलं असतं आणि ज्याला आपण काय म्हणतो आर्म आर्म आर्मड केबल असं म्हटलं जातं, आर्म केबल किंवा आर्मड केबल असं म्हटलं जातं। ह्या केबल मात्र लवचिक असत नाहीत, त्या फ्लेक्झिबल असत नाहीत। आणि अशा केबल्स आपल्याला काय करावं लागतील, बदलायचे असतील, म्हणजे ह्याचं जर वायरिंग करायचं असेल तर याला आपल्याला काय करावं लागतं, तर या केबल्स आहेत ह्या केबल्स आपण इंडस्ट्रीमध्ये स्ट्रेच म्हणजे खास मारून कशाला जमिनीमध्ये खास मारून ह्या खाचेमधून ह्या वायर्स काय केले जातात, परत रन केले जातात, किंवा भिंतीवरून ह्या वायर्स काय केले जातात, क्लिप्स मारून नेल्या जातात। आणि अशा ह्या ज्या वायर्स आहे या वायरना आपण काय म्हणतो केबलना रिजिड केबल, रिजिड केबल। म्हणजे बघा केबलचे दोन प्रकार झाले, पी वी सी केबल एक बघितले आपण, त्यामध्ये फ्लेक्झिबल केबल आणि दुसरं रिजिड केबल। रिजिड केबललाच आपण काय म्हणतो आहे आर्मर्ड केबल। अशा ह्या ज्या केबल्स आहेत ह्या केबल्स आपल्याला काय करावं लागतात, वायरिंग करावं लागतं। आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वायरिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, तर त्या वायरिंगचा आपल्याला आराखडा तयार करावा लागतो। म्हणजे वायरिंग करण्यापूर्वी आपल्याला त्याचा काय करावा लागतो, कागदावरती आराखडा तयार करावा लागतो आणि त्याला आपण लेआउट असतो, लेआउट। म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीयल वायरिंगचा किंवा कुठल्याही कमर्शियल वायरिंगचा किंवा कोणत्याही रेसिडेन्शियल वायरिंगचा आपल्याला लेआउट तयार करावा लागतो, लेआउट। आता मग हा लेआउट तयार करत असताना काय करतो आपण, तर ज्या कुठल्या वर्कशॉप्स आपल्याला वायरिंग करावायचं आहे त्याच्यावरती मशीनप्रमाणे आपण काय करतो, वायरिंगचे पॉईंट दाखवतो। मी आता इथं पॉईंट दाखवताना इथे एक मशीन बसवलेलं आहे, इथे एक मशीन बसवलेलं आहे, इथं मोठं मशीन बसवलेलं आहे, या बाजूला पुन्हा छोटी मशीन्स बसवलेली आहेत, असं जर आराखडा असेल तर याच्यामध्ये आपल्याला या मशीनला इथं थ्री फेजचा सप्लायचा पुरवठा करावा लागेल, या मशीनला थ्री फेज सप्लाय पुरवठा करावा लागेल, इथं सुद्धा थ्री फेज सप्लाय पुरवठा करावा लागेल, हा थ्री फेज सप्लाय पुरवठा करावा लागेल। याबरोबरच या मशीनवरती काम करत असताना मला इथं असे एक ट्यूबलाईट लावावं लागेल, इथं असे एक ट्यूबलाईट लावावं लागेल, त्याबरोबर इथं मधी सेंटरला एक ट्यूबलाईट लावावं लागेल, इथे एक ट्यूबलाईट लावावं लागेल, आणि त्याशिवाय मला आणखी काय करावं लागेल, एक एक सिलिंग फॅन लावावं लागतं, म्हणजे इथं सिलिंग फॅन पण मला काय करावं लागेल, लावावं लागतं। हे जे सिलिंग फॅन आहे, हे जे ट्यूबलाईट्स आहेत, हे जे मशीनचं काय आहे कंट्रोल पॅनल्स आहेत, हे थ्री फेज सप्लाय देणार, म्हणजे कंट्रोल पॅनल थ्रू आपण हे केबल देणार आहोत, सप्लाय देणार आहोत, हे जे काय कंट्रोल पॅनल्स आहेत त्यांच्या मला पोझिशन्स काय करायला लागतात, फिक्स करायला लागतात, विचारात घ्याव्या लागतात। अशा विचारात घेतल्यानंतर मग मी काय सांगू शकतो तुम्हाला की इथं मला एवढं एवढं जागा कंट्रोल पॅनलला लागेल, मग हे कंट्रोल पॅनल, हे कंट्रोल पॅनल मेन सप्लाय बोर्डपासून किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्सपासून किती लांब आहे याचं अंतर मला मोजता येतं, इथून इथलं लागणारं अंतर मोजता येतं, आणि यामुळं मला लागणारी एकूण वायर, लागणारी एकूण वायर किती आहे याची कॅल्क्युलेशन करता येतात। त्याचबरोबर मला किती वायर्स लागत असताना त्या असं लागणारे जे काही पी वी सीची पाईप असेल किंवा त्याला जे काही कोटिंग असेल त्यासाठी लागणारी पी वी सी पाईप किती लागेल किंवा कंड्यूट त्याला म्हणतो आपण ते किती लागेल हे समजतं, कंड्यूट मारत असेल त्याला लागणारे क्लिप्स समजतात किती आहे ते, त्याला लागणारे स्क्रूज समजतात, त्याशिवाय इथे मला किती स्लिंग रोज लावायचे, किती फॅनला काय करायचे प्लग लावायचे, ट्यूबला किती स्लिंग रोज लावायचे, त्याला स्विचेस किती लागणार आहे, म्हणजे हे जे सगळं जे काही वायरिंग साहित्य आहे मटेरियल आहे या मटेरियलचं मला काय होतो पूर्णपणे अंदाज येतो। ह्या लेआउटचा फायदा असा आहे
की हा लेआउट आपण तयार केल्यामुळे आपल्याला काय करता येतं, टेंटेटिव्ह म्हणजे वायरिंगसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची वायरिंग करण्यापूर्वी यादी तयार करता येते किंवा त्याचा अंदाज येतो. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमचं असं लक्षात येईल की वायरिंग करत असताना मला इथं भिंतीवरती किंवा मला इथं फरशी फ्लोरिंगवरती किंवा आणि ज्या ज्या ठिकाणी मला काय करावं लागेल, भिंत पास करावी लागेल, तिथं कुठं कुठं मला काय करावं लागेल, सिव्हिल वर्क करावं लागेल, म्हणजे काय ड्रिलिंग करावं लागेल, काय वेळ मला तिथं जंक्शन्स लावावे लागतील, काय वेळ मला तिथं हे असे कंट्रोल बॉक्स लावावे लागतील, ही सगळी इतंभूत माहिती मला ह्या लेआउटमुळे मिळते. म्हणजे लेआउटचं महत्त्व काय आहे तर वायरिंग सुरू करण्यापूर्वी मला काय करता येतं हे सगळं कागदावरती ठेवून त्याचा अंदाज घेता येतो. आणि शिवाय जर मला असं वाटलं की हे जे मोठं मशीन आहे, हे मोठं मशीन या बाजूला लावायची ऐवजी आपण इथं लावूया, हा जो काय बदल आहे हा बदल मला ह्या लेआउटच्या सहाय्याने करता येतो किंवा मला आधीच समजतं की हा लेआउटचा बदल आपण करणं आवश्यक आहे. इथं असणारे जी अवजड मशीन आहे, याला जाणारं जे रॉ मटेरियल आहे, याच्यावर होणारे ज्या प्रोसेस आहेत, ह्याचं किचकट असतील किंवा अवजड असतील तर मला ही मशीन या बाजूला एका बाजूला घ्यावं लागेल. आणि असं मशीन जर मी एका बाजूला घेतलं तर मला वायरिंगमध्ये बदल करावे लागतील. त्याशिवाय इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिकल सर्किट जे आहे, मगाशी सांगितलं मी तुम्हाला की एक लाइटिंगचं सर्किट आहे हे 10 पॉईंटपेक्षा जास्त घ्यायचं नाही किंवा 10 ट्यूब्स बल्ब फॅन्स आहेत याच्यापेक्षा जास्त जोडायचे नाहीत. तसं इथंसुद्धा मला लेआउट करत असताना या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होईल किंवा माहिती होईल की मला याचे सर्किट्स कसे करावे लागतील, त्या सर्किट्समध्ये मला काय बदल करावे लागतील का, आणि एकूण असे सर्किट्स किती तयार होतील. कंट्रोल पॅनल करत असताना किती कंट्रोल पॅनल्स तयार करावे लागतील, एकाच कंट्रोल पॅनलवरती मला 2 मशीन्स कंट्रोल करता येतील का, जर येत नसतील तर मला प्रत्येक मशीनला सेपरेट कंट्रोल पॅनल घ्यावं लागेल. आणि हे जे काय मला निर्णय घ्यायचे आहेत किंवा ही जी मला माहिती हवी आहे, ही सगळी माहिती मला ह्या लेआउटमुळे मिळते. आणि म्हणून मला लेआउट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा वायरिंगमध्ये कोणत्याही वायरिंगमध्ये लेआउटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लेआउट करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थ्यांना किंवा मुलांना हा लेआउट येणं किंवा वायरमॅनला हा लेआउट करता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण वायरिंग करत असताना प्रत्यक्षामध्ये जाऊन एखादी इमारत पाहतो, इमारत बंगला पाहतो आणि ठरवतो इथे एक पॉईंट, तिथे एक पॉईंट, इथे एक बोर्ड घेऊया, तिथे एक बोर्ड घेऊया, हे सगळं आपलं अंदाजे चालू असतं. अर्थात खूप जर अनुभव असेल तर असाही लेआउट बरोबर येतो, पण आपण सिस्टमॅटिक योग्य पद्धतीनं किंवा शास्त्रीय पद्धतीनं जर आपण हे वायरिंग करणार असू तर आपल्याला हा आधी लेआउट तयार करावा लागतो. आणि असे इलेक्ट्रिकलचे लेआउट असतात तयार करण्यासाठी आपल्याला जे वेगवेगळे सांकेतिक चिन्ह आहेत, जे सिम्बॉल्स आहेत, त्या सिम्बॉलचा वापर करावा लागतो. मोठमोठे जे मल्टी स्टोरेज अपार्टमेंट्स असतात किंवा मोठमोठे जे फॅक्टरीज असतात त्यांचे असे इलेक्ट्रिकल प्लॅन तयार असतात, त्यालाच आपण लेआउट असं म्हणतो. आणि ते लेआउटप्रमाणे आपण काय करत असतो, वायरिंग करत असतो. तर मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये आता काय काय पाहिलं बघा, तर इंडस्ट्रियल वायरिंग म्हणजे काय, कमर्शियल वायरिंग म्हणजे काय आणि रेसिडेन्शियल वायरिंग म्हणजे काय. रेसिडेन्शियल वायरिंगला आपण घरगुती वायरिंग असं म्हणतो, कमर्शियल वायरिंगला आपण व्यापारी वायरिंग असं म्हणतो आणि इंडस्ट्रियल वायरिंगला आपण औद्योगिक वायरिंग असं म्हणतो. या तिन्ही वायरिंगमध्ये वायरिंग कनेक्शन करायची पद्धत जरी सारखी असेल जवळपास, तरीसुद्धा त्यामध्ये वापरलेली काही मटेरियल्स यामध्ये खूप फरक असतो, बदल असतो. वायरिंगमध्ये वापरली जाणारी जी काही पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करावे लागतात. आणि असे बदल लागणारं साहित्य नाही का, लागणारं साहित्य, त्यामध्ये निर्माण होणारे सर्किट्स, त्यामध्ये लागणारे कंट्रोल पॅनल्स, हे सगळी माहिती आहे. ही सगळी माहिती आपल्याला ह्या लेआउटमुळे मिळते आणि म्हणून लेआउट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच्या तासामध्ये मात्र आपण काय करूया की पुढं प्रत्यक्षचे काय वायरिंगसाठी लागणारे मटेरियल्स आहेत, हे वायरिंगसाठी लागणारे मटेरियल्स आणि त्यांचे प्रकार आणि त्याबरोबर त्यांचे टेक्निकल स्पेसिफिकेशन. उद्या बाजारात गेल्यानंतर जर मला एखादं वायरचा बंडल मागायचा असेल, वायर मागायची असेल, तर नक्की ती कशी मागायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं माहिती असणं आवश्यक आहे. ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये पाहूया.